हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचे तपासादरम्यान एन्काउंटर झाल्याने जनतेत आनंदाची लाट पसरली असून आदर्श व्यापारी मित्रमंडळ महावीर चषक क्रिकेट क्लब व परिवारातर्फे भिंगरवाला चौकात मिठाई वाटून पोलीस दलाबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आलाय. आज अनेक पीडित महिला व त्यांच्या परिवारांच्या अपेक्षा वाढल्या असून लवकरच न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करणारी ही घटना आहे असं व्यापारी मित्र मंडळातर्फे संजय चोपडा व जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी सांगितलं. हैदराबाद मध्ये जी दुर्दैवी घटना घडली, निर्भया ज्या मुलीवर बलात्कार झाला आणि सर्व देश हळहळला त्या गोष्टीला खऱ्या अर्थाने आज त्या आमच्या बहिणीला आज खऱ्या अर्थाने माझ्या बहिणीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि ज्या पोलिसांनी ज्या ठिकाणी त्या स्पॉटवर त्या ठिकाणी त्यांना नेलं होतं त्या नराधामांना त्या ठिकाणी ते पळून जात असताना त्यांचा एनकाउंटर करून त्यांचं तिथंच हे करण्यात आले. खऱ्या अर्थाने त्या मुलीला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला. त्यामुळे सर्वजण आम्ही महावीर चषक परिवारातर्फे सर्व नगर शहरने सर्व जनता भारतातील ती सध्या एकदम खुश आहे. याच प्रकारे व्हायला पाहिजे. त्यानंतर असं धैर्य कुणी करणार नाही की परत तुम्ही असं कृत्य करायला कुणी धजवणार नाही. तर हैदराबाद पोलिसांनी जे केलं त्या पोलिसांवर आम्हाला अभिमान आहे. सगळं सर्व जे पोलीस जवान जे दादा काम करतात त्यांच्यावर आम्हाला अभिमान आहे. ही गोष्ट एकदम चांगली झाली. त्याकरता आज आम्ही येथे कापडाजारामध्ये महावीर चषक परिवारातर्फे मिठाई वाटपाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्यानंतर असं झालं की यानंतर ते विचार सुद्धा करणार नाही की करताना असं की असं आपण करायला पाहिजे त्याबद्दल. यावेळी रसिकलाल मुनोत, राजेंद्र मुत्था, अनिल तुगड, प्रफुल्ल मुत्था, अजय गुगळे, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी, राजेंद्र मुनोत, मयूर पितळे, केतन गुंदेचा, बीजमोहन मालू, सचिन मुत्था, शैलेश गांधी, मन्नू शेठ जांवर, रजनीकांत, संजय वखरिया, बापूसाहेब गोरे, रवी बाकलीवाला, चुन्नीलाल भिंगारवाला व परिसरातील व्यापारी उपस्थित होते.